आणि शिखर बँकेतल्या कथित घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं परवानगी मागितली आहे त्यामुळे या प्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात यासंदर्भात पवारांसह एकूण पंच्याहत्तर जणांना दोन वर्षांपूर्वी क्लीन चिट देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं यासंदर्भातला तपास नव्यानं सुरू केला आहे ही माहिती ईओडब्ल्यूच्या वतीनं मुंबई सत्र न्यायालयात सादर झाली यावर आता अठरा नोव्हेंबरला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडेल आर्थिक गुन्हे शाखेच्या भूमिकेवरती अजित पवारांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे त्यांनी काय चौकशी करावी आता सरकार त्यांचं आहे माग चौकशी सहकार विभागाने केली होती रिटायर्ड न्यायाधीशांनी केलेली होती सी आय डीने केलेली होती एसीबीने केलेली होती ईओडब्ल्यू ने केलेली होती पण आता पुन्हा बातमी अशी माझ्या कानावर जी आली मी तुमच्या पेपरमधनं जी वाचली मीडियामध्ये जी पाहिली की पुन्हा डब्ल्यूला काय सांगितलं सांगितलं की नाही मला काही माहिती नाही मी एक नागरिक आहे माझी पद्धत अशी आहे मी संविधान कायदा नियम मानणारा एक सहकारी आहे त्यामध्ये चौकशी करताना मला जे काही प्रश्न विचारतील ते प्रश्नाची उत्तर देण्याची माझी तयारी आहे आणि चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचं माझी भूमिका आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट